ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. डोंबिवली जिमखाना 23 डिसेंबर ते 31 डिसेंबर या रोजी उत्सव सोहळा साजरा करण्यात येणार असून यंदा उत्सवाचे हे 26वे वर्ष आहे. डोंबिवलीकरांना एका छताखाली सुईपासून ते घरगुती वापरातल्या अनेक वस्तू इथे मिळणार आहे. त्याचबरोबर यंदा 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होणार असून त्याच धर्तीवर उत्सवमध्ये देखील श्रीराम मंदिराची 25x50 फूट लांबची आणि 40 फूट उंचीची श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारणार असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली. जिमखान्याचा उत्सव 2023 26व्या वर्षात पदार्पण आहे. आपला उत्सव 23 डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत आहे. 23 डिसेंबरला उद्घाटन सोहळा आहे. उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन आपले माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होईल. माननीय खासदार श्रीकांत शिंदे यांची उपस्थिती लाभेल. तसेच आमदार राजू पाटील, समीर कर्वे संस्थापक महाराष्ट्र टाइम्स आहे यांची उपस्थिती आहे. मधुकर पुजारी आपले पितांबरीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत त्यांची उपस्थिती आहे. अशी मान्यवर मंडळी सगळी उपस्थित आहेत. यावेळी आकर्षण काय सर नेमकं? आकर्षण सर्वात महत्त्वाचं आकर्षण यावर्षी आहे ते म्हणजे राम मंदिर. राम मंदिराची प्रतिकृती अयोध्याच्या धर्तीवरती राम मंदिराची प्रतिकृती इकडे उभारण्याचा निकष आहे. याचे पूर्ण श्रेय मी डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार यांना देऊ इच्छितो. कारण त्यांच्या प्रयत्नातून हे होत आहे. आम्ही त्यांना सपोर्ट करतो आहे. साधारण प्रतिकृती म्हटली तर आपण म्हणतो छोटंसं मॉडेल, तसं नाही आहे. 25x50x40 फूट उंच एवढ्या मोठ्या प्रकारचं हे मंदिर, जिथे मंदिराच्या आतमध्ये जाऊन रामचं दर्शन घेऊन तिथे त्याची पूजा करून लोकांना तिथनं बाहेर येता येईल एवढ्या प्रकारचं एवढ्या ह्याचं मंदिर इथे आम्ही उभारणार आहोत. ही यावेळेची मुख्य आकर्षण हे आहे. तसेच झी टी व्हीचे कलाकार हे येणार आहेत. त्यांचंही इकडे आपल्याला त्यांच्याशी सुसंवाद साधता येणार आहे. 2 तारखेपर्यंत. प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.